चला विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण आठवी गणित बहुपदीचा भागाकार त्यामधील सराव संच 10.2 अभ्यासत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आपण पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, आठवी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे तसेच इयत्ता 6वी गणित इंग्रजी विज्ञान या तीन विषयांचे मोफत मार्गदर्शन करतो. या मोफत मार्गदर्शनाचा जर लाभ घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, तसेच टेलिग्राम क्रमांक आहे, यावरती मला मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि वर्ग म्हणजे त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी देईन, त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये ॲड व्हा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळेस नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि बहुपदीचा भागाकार सराव संच 10.2 मधील पहिला प्रश्न काय आहे पाहू आपण, पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, बहुपदीचा भागाकार सराव संच 10.2 मधील पहिला प्रश्न काय आहे. वायचा वर्ग अधिक 10y + 24 / y + 4. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सराव संचामध्ये बहुपदीला एक पदीने भागणे हा पाहिला, आता या ठिकाणी बहुपदीला द्विपदीने भागणे हा आपण पाहणार आहोत. तर त्याचं हे उदाहरण आहे, काय आहे, वायचा वर्ग अधिक 10y + 24 / y + 4. पहा आता वायचा वर्ग अधिक 10y + 24, तर मग विद्यार्थी मित्रांनो वाय अधिक 4 या संख्येनं आपल्याला भाग घालायचे. तर मग प्रथम आपण काय करू, या वाय अधिक 4 या संख्येला कशानं गुणल्याच्या नंतर आपल्याला वायचा वर्ग मिळेल. तर वायनं जर आपण याला जर गुणलो तर काय मिळेल, वायचा वर्ग अधिक 4y मिळेल आपल्याला. वायचा वर्ग अधिक 4y, मग लिहा वायचा वर्ग अधिक 4y. चिन्ह या दोघांचेही बदला, वजाबाकी करायची आपल्याला, मग काय येईल, हे वायचा वर्ग, वायचा वर्ग 0, 10y + 4y, 10y मधून 4y गेले तर किती राहिले, 6y + 24. मग इथं भाग कशाचा बसला आपल्याला, वायचा भाग बसला वाय. मग आता या ठिकाणी काय आहे, 6y + वरचा आपण 24 घेतलं, मग 6y येण्यासाठी आपल्याला y + 4 कशाने गुणावं लागेल, हे y + 4 गुणिले कशानं गुणावं लागेल आपल्याला 6y येण्यासाठी, 6 गुणावं लागेल, 6 गुणलं तर 6y येईल, मग 6 जर गुणलं तर 6y + 6 = 24. या 6 वायला गुणलं 6y, 6 4 गुणलं 24, मग काय आलं, 6y + 24. वजाबाकी करा, 6y मधून 6y गेले 0 राहिले, 24 मधून 24 गेले 0 राहिले, मग काय आला या ठिकाणी भागाकार काय मिळाला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला, भागाकार बरोबर या ठिकाणी आपल्याला अधिक सहाचा भाग बसला. भागाकार बरोबर y + 6 आणि बाकी काय मिळाली, बाकी बरोबर 0. भागाकार काय आला, y + 6 आणि बाकी काय मिळाली आपल्याला, 0 मिळालेली आहे. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं, काहीच अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न. चला त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे, प्रश्न 2, स्वाध्याय सराव संच 10.2 मधील दुसरा प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो, काय आहे उदाहरण दुसरं, सॉरी हे दुसऱ्याच्या ऐवजी तिसरं झालेलं आहे, आपण घेऊ काय फरक पडत नाही. 3x + 2x² + 4x³ / x - 4. मग या ठिकाणी काय केले पहा विद्यार्थी मित्रांनो, हे 3x + 2x² + 4x³ याच्या अगोदर आपलं कसं होतं, 4x² + 2x² + 3x असं दिलं होतं. मग आपणही काय करू, त्याला त्या स्वरूपामध्ये मांडून घेऊ.
आपण त्याला काय करू त्या स्वरूपामध्ये मांडू. म्हणजे काय केलं ह्यांनी, जो घात आहे तो म्हणजे सुरुवातीला जे मोठा आहे ते द्यायचं तर ते दिलेलं नाही. मग आपण काय करू त्याला चार एक्सचा घन म्हणजे बहुपदीची जी मोठी कोटी आहे काय आहे तीन. मग ते आपण अगोदर घेऊ म्हणजे ह्याला काय करू आपण एक्स वजा चार न भाग घालायचा आहे तर मग चार एक्सचा घन अधिक दोन एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स अशा पद्धतीने आपण काय करू हे समीकरण असं करून घेऊ. मग आता हे काय करावं लागेल आपल्याला एक्स वजा चार या एक्स वजा चारला कशानं गुणल्याच्या नंतर चार एक्सचा घन येईल तर आपल्याला त्याला चार एक्सच्या वर्गाने गुणावं लागेल. कशाने गुणावं लागेल चार एक्सच्या वर्गाने गुणावं लागेल आपल्याला. तर मग हे चार एक्सचा वर्ग गुणलो चार एक्सच्या वर्गानं जर आपण याला गुणलं तर काय येईल विद्यार्थी मित्रांनो चार एक्सचा वर्ग गुणिले एक्स म्हणजे काय आलं चार एक्सचा घन हे वजा इथं वजा आहे चारी चौक सोहळा सोहळा एक्सचा वर्ग. मग भाग कितीचा बसला आपला चार सॉरी चार एक्सच्या आपल्याला हे वर्गानं भाग काय बसला चार एक्सचा वर्गचा भाग बसला. मग आलं काय चार एक्सचा घन वजा सोहळा एक्सचा वर्ग वजा सोहळा एक्सचा वर्ग. मग आपल्याला वजाबाकी करायचे म्हणजे ह्याचे चिन्ह बदला ह्याचं उणे होईल आणि हे उणे ह्याचं अधिक होईल. मग काय येईल ही चार एक्सचा घनमधून चार एक्सचा घन गेला शून्य राहिलं अधिक अठरा एक्सचा वर्ग अधिक अठरा एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स अधिक तीन एक्स वरचे तीन एक्स घेतले. मग आता आपल्याला अठरा एक्सचा वर्ग येण्यासाठी ह्या एक्स वजा चारला कशाने गुणावं लागेल म्हणजे अठरा एक्सचा वर्ग येईल एक्स वजा चारला कशाने गुणावं लागेल म्हणजे एक्स वजा चार येईल हे सॉरी अठरा एक्सचा वर्ग येईल एक्स वजा चारला कशाने गुणल्याच्या नंतर तर आपल्याला अठरा एक्सने गुणावं लागेल. अठरा एक्सनं जर आपण गुणलो तर काय येईल अठरा एक्सचा वर्ग वजा वजा अठरा चौक बहात्तर एक्स वजा बहात्तर एक्स. तर मग चला काय आलं कितीचा भाग बसला आपल्याला अधिक अठरा एक्सचा वर्ग अठरा एक्सचाच भाग बसला. भाग कशाचा बसला अठरा एक्सचा. अठरा एक्सचा भाग बसला अठरा एक्सचा वर्ग वजा या ठिकाणी वजा आलं बहात्तर एक्स. मग वजा बाकी करायचे चिन्ह बदला यांचे अठरा एक्सचा वर्ग वजा अठरा एक्सचा वर्ग शून्य. मग या ठिकाणी अधिक हे वजा होतं ह्याचं चिन्ह झालं अधिक. मग बहात्तर एक्स आणि तीन एक्स दोन्हीचे चिन्ह समान आहे बेरीज होईल काय होईल पंच्याहत्तर एक्स. बेरीज काय आली पंच्याहत्तर एक्स. बेरीज याची काय आली पंच्याहत्तर एक्स आलेली आहे. आलं का लक्षात. मग आपल्याला आता या पंच्याहत्तर एक्स या ठिकाणी पंच्याहत्तर एक्स येण्यासाठी त्या एक्स वजा चारला एक्स वजा चारला कशाने गुणावं लागेल तेव्हा पंच्याहत्तर एक्स येईल पंच्याहत्तरनंच गुणावं लागेल. मग आपण याला जर पंच्याहत्तरनं गुणलं आणि तर काय येईल मग पंच्याहत्तर एक्स वजा पंच्याहत्तर गुणिले चार तीनशे. पंच्याहत्तर गुणिले चार किती झाले तीनशे. मग इथं भाग काय बसला अधिक पंच्याहत्तर. भाग कशाचा बसला अधिक पंच्याहत्तरचा भाग बसला. मग आता पंच्याहत्तरचा भाग बसल्यावर काय आलं पंच्याहत्तर एक्स हे वजा तीनशे. वजा बाकी करायचे म्हणून काय करा चिन्ह बदला ते ऋणचं धन होईल धनाचं ऋण होईल. म्हणजे पंच्याहत्तर एक्स वजा पंच्याहत्तर एक्स शून्य आणि हे अधिक तीनशे अधिक तीनशे. तर मग भागाकार काय येईल आता या तीनशेला भाग जाणार नाही कारण तिथे एक्स वजा चार आहे एक्स वजा चार आहे. भागाकार काय आला
चार एक्सचा वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंचाहत्तर हा भागाकार आला आणि बाकी किती उरली तीनशे उरली बाकी किती उरली तीनशे आलं का लक्षात उत्तर काय आलं आपलं चार एक्सचा वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंचाहत्तर हा भागाकार आला आणि बाकी किती आली आपली तीनशे ही बाकी आलेली आहे ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला शिकवलेलं आवडत असेल तर लाईक करत चला विद्यार्थी मित्रांनो लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन चला प्रश्न तिसरा काय विद्यार्थी मित्रांनो पीचा वर्ग अधिक सात पी वजा पाच भागिले पी अधिक तीन आपल्याला पी अधिक तीन पीचा वर्ग अधिक सात पी वजा पाचला भाग घालायचा आहे तर मग चला काय करूया आपण सर्वप्रथम या पी अधिक तीन पी अधिक तीनला कशाने गुणल्यावर पीचा वर्ग मिळेल तर आपण पीने गुणू पीने जर गुणलं तर पीचा वर्ग अधिक तीन पी हे आपल्याला मिळेल मग आता इथं पीचा जर आपण भाग बसवला तर पीचा वर्ग अधिक तीन पी या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करायचे चिन्ह बदलायचे पीचा वर्ग वजा पीचा वर्ग शून्य या ठिकाणी अधिक सात पी आहे इथं वजा तीन पी आहे मग काय होईल मोठ्या संख्येतून लहान संख्या जाईल आणि सात पी मधून तीन पी गेलं तर काय राहिलं चार पी मोठ्या संख्येत चिन्ह अधिकच वजा पाच वजा पाच आता आपल्याला पी अधिक तीनला कशाने गुणल्यावर अधिक चार पी मिळेल पहा पी अधिक तीनला कशाने गुणल्यावर अधिक चार पी मिळेल तर अधिक चारने धन चारने गुणल्यावर चार पी मिळेल तर गुणूया पी अधिक तीनला चारने चार पी अधिक बारा चार पी अधिक बारा भाग कितीचा बसतो इथं अधिक चारचा बसला भाग कितीचा बसला अधिक चारचा बसला मग काय आलं चार पी अधिक बारा वजाबाकी करायची यांची म्हणून यांचे काय करा चिन्ह बदला चिन्ह बदललं तर चार पी मधून चार पी गेलं शून्य राहिलं या ठिकाणी वजा पाच आहे वजा बारा वजा काय येईल मग सतरा येईल वजा काय आलं दोघांचे चिन्ह समान आहेत वजा वजा बेरीज करा आणि समान असलेलं चिन्ह द्या वजा बारा आहे या ठिकाणी त्याची बेरीज आली मग भागाकार काय आला भागाकार बरोबर पी अधिक चार आला भागाकार काय आला पी अधिक चार आणि बाकी काय आली बाकी बरोबर वजा सतरा बाकी काय आली वजा सतरा आली भागाकार पी अधिक चार मिळाला आपल्याला आणि बाकी काय मिळाली वजा सतरा चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला प्रश्न अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एकदम सोपे आहेत चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार काय आहे दोन यमचा घन अधिक यमचा वर्ग अधिक यम अधिक नऊ भागिले दोन यम वजा एक यमचा दोन यमचा घन अधिक यमचा वर्ग अधिक यम अधिक नऊ भागिले दोन यम वजा एक तर मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन यम वजा एकने भाग घालायचा आहे मग या दोन यमला कशाने गुणल्याच्या नंतर इथं दोन यमचा घन मिळेल आपल्याला पहा दोन यम वजा एक याला आपल्याला कशाने गुणल्याच्या नंतर यम दोन यमचा घन मिळेल तर आपल्याला या ठिकाणी यमच्या वर्गानं जर गुणलो आपण तर काय येईल दोन यमचा दोन यम गुणिले दोन यमचा वर्ग म्हणजे दोन यमचा घन वजा यमचा वर्ग वजा यमचा वर्ग मग आपल्याला या ठिकाणी भाग काय बसेल भाग बसेल यमचा वर्ग यमचा वर्ग मग काय दोन यमचा घन वजा यमचा वर्ग वजा यमचा वर्ग चिन्ह जर याचे बदललो आपण तर काय होतील
हे 2m चा घन वजा 2m चा घन शून्य आला तर अधिक m चा वर्ग अधिक m चा वर्ग म्हणजे काय होईल अधिक 2m चा वर्ग येईल m चा वर्ग अधिक m चा वर्ग 2m चा वर्ग मग वरचा घेतला m मग आता काय करावं लागेल आपल्याला 2m वजा 1 ला कशाने गुणावं लागेल हे अधिक 2m वजा 1 आहे मग 2m वजा 1 ला आपल्याला m न जर आपण गुणलो तर काय होईल m गुणिले m म्हणजे m चा वर्ग हे 2m चा वर्ग वजा m या m न 2m वजा 1 ला जर गुणलं तर 2m चा वर्ग वजा m मग चला भाग कशाचा बसला इथं अधिक m चा भाग बसला भाग कशाचा बसला अधिक m चा बसला मग 2m चा वर्ग वजा m वजा बाकी करू आपण 2m चा वर्ग आणि 2m चा वर्ग हे धन ऋण शून्य अधिक m अधिक m अधिक 2m आला मग वरचा घ्या 9 मग आता 2m अधिक 9 मग आता 2m अधिक 9 ला आपल्याला कशाने गुणल्याच्या नंतर ह्या 2m वजा 1 2m वजा 1 ला कशाने गुणल्यावर 2m येईल तर 1 ने गुणावं लागेल मग काय 2m वजा 1 येईल मग अधिक 1 चा इथं भाग बसला 2m वजा 1 आलं चिन्ह आपण याचे बदलू 2m मधून 2m गेलं 0 अधिक 9 अधिक 9 अधिक काय आलं इथं 10 आलं आलं का लक्षात भाग करत असताना वजाबाकी करावं लागते म्हणून आपण त्यांचे चिन्ह बदलतो मग भागाकार काय येईल भागाकार बरोबर m चा वर्ग अधिक m अधिक 1 आणि बाकी काय उरली विद्यार्थी मित्रांनो तर बाकी उरली 10 बाकी काय उरली बाकी 10 आलं लक्षात काय आवडाय त्याचं म्हणजे काहीच आवड नाही ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला प्रश्न क्रमांक 5 चला प्रश्न पाचवा काय आहे 3x वजा 3x चा वर्ग वजा 12 अधिक 1 चा चौथा घात अधिक 1 चा तिसरा घात भागिले 2 अधिक 1 चा वर्ग भागिले 2 अधिक 1 चा वर्ग ना आपल्याला या पूर्ण ह्याला भाग घालायचा आहे तर पहा मग काय करावं लागेल आपल्याला अगोदर सर्वप्रथम या ठिकाणी काय केलेलं आहे 1 चा चौथा घात पुढे दिलेला आहे मग याला काय करू आपण याची मांडणी अशा पद्धतीने करू आपण कशी x चा चौथा अधिक x चा तिसरा वजा 3x चा वर्ग अधिक 3x वजा 12 वजा 12 x चा चौथा घात अधिक x चा तिसरा घात वजा 3x चा वर्ग अधिक 3x वजा 12 आणि या ठिकाणी पण काय केले 2 अधिक x चा वर्ग मग आपण काय करू इथं x चा वर्ग अधिक 2 अशा पद्धतीने याची मांडणी करू x चा वर्ग अधिक 2 न आपल्याला या पूर्ण समीकरणाला भाग घालायचा आहे तर मग आपल्याला x वर्ग अधिक 2 ला x चा वर्ग अधिक 2 ला कशाने गुणल्यावर x चा चौथा घात येईल तर आपल्याला x च्या वर्गाने गुणावं लागेल म्हणजे x चा वर्ग गुणिले x चा वर्ग म्हणजे x चा चौथा घात म्हणजे काय येईल हे x चा चौथा घात अधिक 2x चा वर्ग x चा चौथा घात अधिक 2x चा वर्ग येईल मग चला कशाचा भाग बसला आपल्याला x चा वर्गचा भाग बसला मग x चा चौथा घात आता अधिक 2x चा वर्ग आहे मग काय करा जिथं आहे तिथंच लिहा वर 3x चा वर्ग आहे ना त्याच्या खालीच काय करा ह्याला 2x चा वर्ग हे x वर्गच्या खाली x वर्ग चिन्ह बदला यांचे काय येईल हे x चा चौथा घात वजा झाले शून्य राहिले मग हे अधिक x चा घन दशरा तसंच घ्या आता इथं वजा 3x चा वर्ग आणि वजा 2x चा वर्ग म्हणजे वजा वजा काय झाले यांची बेरीज झाली आणि चिन्ह जशा तसं वजा दोन्हीचे चिन्ह समान आहे बेरीज करा समान असलेले चिन्ह द्या 3x चा वर्ग वजा 2x चा वर्ग म्हणजे काय आला 5x चा वर्ग आला 5x चा वर्ग आला काय आला x चा घन वजा 5x चा वर्ग माझा x चा घन वजा 5x चा वर्ग याला आपल्याला कशाने गुणल्यावर
चला पहा विद्यार्थी मित्रांनो काय आहे मग आपल्याला x चा घन वजा 5 x चा वर्ग येण्यासाठी x चा वर्ग अधिक 2 ला कशाने गुणावे लागेल x चा वर्ग अधिक 2 ला x चा घन येण्यासाठी कशाने गुणावे लागेल तर x ने गुणावे लागेल मी x ने जर गुणले तर काय येईल x चा घन अधिक 2x x चा घन अधिक 2x मग भाग कशाचा बसला x चा बसला आहे अधिक x भाग कशाचा बसला x चा बसला अधिक x माझा x चा घन माझा या ठिकाणी काय 2x आले इथे x चा वर्ग आहे म्हणजे वरचं काय करायचं इथे 3x घ्या मग या x च्या खाली x म्हणजे हे अधिक 2x मग काय करायची वजाबाकी करायचं चिन्ह बदला x चा घन मधून x चा घन गेला 0 राहिला हे वरचा 5 x चा वर्ग जशास तस वजा 5 x चा वर्ग जशास तस हे अधिक 3x वजा 2x काय येईल अधिक x अधिक x मग काय करू आपण वजा 5 x चा वर्ग अधिक x मग हे x चा वर्ग अधिक 2 याला आपल्याला कशाने गुणावे लागेल तेव्हा वजा 5 x येईल तर वजा 5 ने गुणावे लागेल वजा 5 ने जर गुणले तर वजा 5 x चा वर्ग अधिक 10 अधिक 10 वजा 5 x चा वर्ग अधिक सॉरी वजा 10 येईल इथे कारण की वजा ने गुणतोय आपण वजा 5 ने गुणतोय तर वजा 10 येईल मग काय करूया इथे वजा 10 तर वरचं इथे लगेच वजा 12 घेऊन टाकू वरचं इथे वजा 12 घेऊ म्हणजे काय आलं वजा 5 x चा वर्ग हे वजा 10 चिन्ह दोघाचे भी बदला ह्या 5 x चा वर्ग मधून 5 x चा वर्ग गेला 0 राहिला हे अधिक x वजा 12 आहे अधिक 10 आहे तर मग काय येईल तर वजा 2 येईल वजा 2 येईल तर मग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला वजा 5 चा भाग बसला वजा 5 चा भाग बसलेला आहे आता इथे x चा वर्ग आहे आणि इथे x आहे मग आता कशाने भाग देणार नाही तर हा भागाकार इथंच संपेल मग आता याचा भागाकार किती आला भागाकार बरोबर x चा वर्ग अधिक x वजा 5 आणि बाकी किती आहे बाकी बरोबर x वजा 2 भागाकार x चा वर्ग अधिक x वजा 5 आणि बाकी x वजा 2 बाकी आलं का लक्षात चला ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घ्या लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न काय अवघड नाही खूप सोपे आहेत पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न चला प्रश्न 6 काय आहे विद्यार्थी मित्रांनो ए चा चौथा घात वजा ए चा तिसरा घात अधिक ए चा दुसरा घात वजा ए अधिक 1 भागिले ए चा तिसरा घात वजा 2 ए चा तिसरा घात भागिले ए चा तिसरा घात वजा 2 आपल्याला काय करायचंय ए चा तिसरा घात वजा 2 न भाग घालायचंय कशाला ए चा चौथा घात वजा ए चा तिसरा घात अधिक ए चा दुसरा घात वजा ए अधिक 1 ए चा तिसरा घात वजा 2 ए चा चौथा वजा ए चा तिसरा अधिक ए चा दुसरा वजा ए अधिक 1 या सर्व समीकरणाला भाग घालायचं आहे तर मग आपल्याला ए चा तिसरा घात वजा 2 ला कशाने गुणल्याच्या नंतर ए चा चौथा घात मिळेल तर ए ने गुणल्यावर मिळेल तर ए ने गुणल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी काय होईल ए चा चौथा काय येईल मग ए चा चौथा वजा 2 ए भाग कशाचा बसला इथं ए चा बसला मग काय आलं ए चा चौथा वजा 2 ए हे इथं याच्या खाली लिहू आपण याच्या खाली ए वजा बाकी करा हे वजा 2 ए आहे हे इथं अधिक होईल हे अधिक होतं उणे म्हणजे इथं काय आले 0 वजा ए चा तिसरा अधिक ए चा दुसरा आणि हे काय होईल इथं वजा ए आहे अधिक 2 ए आहे म्हणजे अधिक ए अधिक 1 अधिक ए अधिक 1 मग आता आपल्याला काय करायचं आहे
वजा ए चा तिसरा येण्यासाठी ए चा तिसरा घात वजा दोन ला कशाने गुणावं लागेल, वजा ए चा तिसरा घात येण्यासाठी तर वजा एक न वजा ए न गुणावं लागेल, म्हणजे वजा ए न जर गुणलं तर वजा ए चा तिसरा घात हे वजा वजा अधिक दोन ए अधिक दोन ए। मग आपल्याला इथं भाग कशाचा बसला, वजा एचाच भाग बसला, वजा सॉरी एकचा भाग बसला इथे, कशाचा बसला एकचा भाग बसला, वजा एकचा भाग बसला, कारण की एक न गुणल्यावर एचा घन, मग वजा एकचा भाग बसला, हे वजा एक आपण इथं लिहिलं, म्हणजे इथं काय आलं वजा एचा घन आणि हे वजा वजा अधिक दोन, मग एचा घन हे वजा एचा घन आहे अधिक दोन, ह्याचे चिन्ह बदला, ह्याचं चिन्ह वजा होईल, ह्याचं चिन्ह हे वजा ह्याचं चिन्ह वजाचं ह्याचं काय होईल अधिक होईल, ह्या अधिकचं वजा, हे वजा एचा घन अधिक एचा घन शून्य अधिक एचा वर्ग अधिक ए आणि हे अधिक ए काय, हे वजा दोन आहे तर इथं काय वजा एक येईल, एचा वर्ग अधिक ए वजा एक। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला भाग घालायचं एच्या घनानं आणि इथं काय आलं एचा वर्ग, तर मग आपल्याला हे लहान असल्यामुळे इथं भाग जात नाही, भागाकार इथंच आपला थांबवावा लागेल, भागाकार बरोबर ए वजा एक, भागाकार काय आला ए वजा एक आणि बाकी काय उरली, बाकी बरोबर एचा वर्ग अधिक एक वजा एक, बाकी काय उरली एचा वर्ग अधिक एक वजा एक, एचा वर्ग अधिक एक वजा एक ही बाकी उरली। आलं लक्षात, काय अवघड आहे काहीच अवघड नाही, खूप सोपे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो। चला ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत, चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आपल्याला। चला विद्यार्थी मित्रांनो काय आहे प्रश्न पहा, चार एक्स चा चौथा वजा पाच एक्स चा तिसरा वजा सात एक्स अधिक एक भागिले चार एक्स वजा एक। आपल्याला या चार एक्स वजा एकनं चार एक्स चा चौथा घात वजा पाच एक्स चा तिसरा घात वजा सात एक्स अधिक एकला भाग घालायचा आहे। तर मग आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, या चार एक्स वजा एक चार एक्स वजा एकला कशाने गुणल्यावर चार एक्स चा चौथा घात येईल, तर एक्सच्या घननं गुणल्यावर, गुणिले एक्सचा घन काय येईल, मग चार एक्सचा चौथा वजा एक्सचा घन वजा एक्सचा घन, मग भाग कशाचा बसला आपल्याला एक्सचा घन, एक्सच्या घनचा भाग बसल्यावर इथं काय आलं चार एक्सचा चौथा घात वजा एक्सचा घन। आपण याचे चिन्ह बदलू दोघाचे बी, हे चार एक्सचा चौथा घात वजा चार एक्सचा चौथा घात शून्य, इथं वजा पाच एक्सचा घन आहे आणि अधिक एक्सचा घन आहे, म्हणजे काय होईल हे मोठ्यातून लहान वजा होईल, म्हणजे चार एक्सचा घन वजा सात एक्स अधिक एक हे वरचं जशाला तसं आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। मात्र त्यानंतर आपल्याला इथं एक्सचा दुसरी स्टेप काय करावं लागेल, चार एक्स वजा एकला कशाने गुणल्यावर वजा एक्सचा घन येईल, तर आपल्याला इथं गुणिले वजा येण्यासाठी वजा एक्सच्या वर्गानं गुणावं लागेल, तेव्हा काय येईल चार एक वजा चार एक्सचा घन वजा वजा अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग वजा चा वजा एक्सच्या वर्गानं गुणावं लागेल, म्हणजे इथं भाग कशाचा बसला वजा एक्सचा वर्ग वजा एक्सचा वर्ग, मग काय आला वजा चार एक्सचा घन अधिक एक्सचा वर्ग अधिक एक्सचा वर्ग। मग आता काय करायचं, चिन्ह बदला, ह्याचं चिन्ह होईल अधिक ह्याचं होईल वजा, हे वजा चार एक्सचा घन अधिक चार एक्सचा घन शून्य, मग इथं काय आलं हे वजा एक्सचा वर्ग वजा सात एक्स अधिक एक, अशा पद्धतीने ह्याची मांडणी करा, मांडणी ह्याची काय करा अशा पद्धतीने ह्याची मांडणी करा। मग आता आपल्याला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तिसरी स्टेप की चार एक्स वजा एकला कशानं गुणल्यावर
एक्सचा वर्ग येईल, एक्सचा वर्ग यायला पाहिजे इथं. मग आपण जर इथं ह्याला एक्स न जर गुणलो तर इथं चार एक्सचा वर्ग येते. मग एक्स न गुणून जमणार नाही, फक्त नुसत्या एक्स न, तर एक्स छेदामध्ये चार न जर गुणलो, हे एक्स छेदामध्ये चार न जर आपण गुणलो तर काय येतं, एक्सचा वर्ग येतं, चार चार कटून जातं. पण चिन्ह वजा येण्यासाठी वजा एक्स छेद चार न गुणावं लागेल. मग काय येईल, वजा चार वजा एक्स छेद चार न जर गुणलं आपण या पूर्ण कंसाला, तर पहा काय येईल, मग हे चार एक्सचा वर्ग छेदामध्ये चार हे वजा याने याला गुणा, चार एक्सचा वर्ग छेदामध्ये चार हे वजा झालं अधिक एक्स छेद चार, अधिक एक्स छेद चार. मग भाग कशाचा बसू लागलाय, वजा एक्स छेद चार न भाग बसला, वजा एक्स छेद चारचा भाग बसला. हे चार एक चार, चार एक चार हे चार कटलं तर काय आलं, वजा एक्सचा वर्ग अधिक एक्स छेदामध्ये चार, अधिक एक्स छेदामध्ये चार. चिन्ह बदला, ह्याचं अधिक होईल, ह्याचं वजा होईल, हे अधिक वजा शून्य आलं. मग आता आपल्याला काय करावं लागेल, वजा सात एक्स, वजा सात एक्स आणि वजा पहा इथं तुम्हाला मी करून दाखवतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे, वजा सात एक्स, हे वजा सात एक्स आणि वजा एक्स छेद चार यांची आपल्याला काय करायची आहे, तर यांची आपल्याला, तर दोन्हीचे चिन्ह समान आहे म्हणजे बेरीजच करावं लागेल आपल्याला. बरोबर, छेद समान करून घ्या, छेद समान झाला चार, आता याचा छेद काहीच नाही म्हणजे एक आहे. मग छेद चार समान झाला तर वजा सात चौक अठ्ठावीस, एक्स ह्या चारनं ह्याला गुणलं आणि वजा हे एक्स आहे, ह्याचा छेद चारच आहे ऑलरेडी. मग काय आलं, वजा एकोणतीस एक्स छेदामध्ये चार, काय आलं, वजा एकोणतीस एक्स छेदामध्ये चार. मग इथं काय येईल, इथं काय मिळालं आपल्याला, वजा एकोणतीस एक्स छेदामध्ये चार आणि हे वरचं अधिक एक जशास तसं, वरचं अधिक एक जशास तसं. तर मग विद्यार्थी मित्रांनो पहा, वजा एकोणतीस एक्स अधिक एक, हे वजा एकोणतीस एक्स छेदामध्ये चार अधिक एक, हे येण्यासाठी आपल्याला हे चार एक्स वजा एकला कशानं गुणावं लागेल, तेव्हा वजा एकोणतीस एक्स वजा चार येईल, हे छेदामध्ये चार येईल. वजा एकोणतीस एक्स छेदामध्ये चार येण्यासाठी चार एक्स वजा एकला कशाने गुणावं लागेल, तर चार एक्स पहा इकडं, आता आपण काय करू, हे चार एक्स वजा एकला आपल्याला काय करावं लागेल, एकोणतीस येण्यासाठी, एकोणतीस एक्स येण्यासाठी हे चार नाहीसा करावं लागेल, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, छेदामध्ये आणि छेदामध्ये इकडे चार यायचं आहे, म्हणजे चार चौक सोहळा वजा एकोणतीस छेद सोहळानं आपल्याला काय करावं लागेल, या पूर्ण कंसाला गुणून घ्यावं लागेल. मग पहा, या वजा येणं जर या पूर्ण कंसाला गुणलं तर काय येईल, हे वजा एकोणतीस छेद सोहळा गुणिले चार एक्स वजा एकोणतीस छेदामध्ये सोहळा गुणिले एकला जर आपण गुणलं तर काय येणार आहे, इथं एकोणतीस चार एक चार चारी चौक सोहळा, चारी चौक सोहळा म्हणजे वजा एकोणतीस एक्स छेदामध्ये चार राहील, हे वजा एकोणतीस एक्स छेदामध्ये चार आणि वजा एकोणतीस छेद सोहळा राहील, वजा एकोणतीस छेद सोहळा राहील. आलं का लक्षात, म्हणजे आपल्याला वजा एकोणतीस एक्स छेद चार घ्यायचा आहे, म्हणजे भाग कशाचा बसू लागलाय, वजा एकोणतीस छेदामध्ये सोहळा. पहा, वजा एकोणतीस छेदामध्ये सोहळा ह्यानं जर आपण याला गुणलं तर काय होऊ लागले, हे वजा एकोणतीस छेद सोहळा हे एकोणतीस आहे गुणिले चार एक्स आणि परत याला जर गुणलं एकला तर वजा वजा काय झाले, हे
अधिक झाले 29/16 आल लक्षात मग आता ह्या 4 ने 4 1 4 4 1 16 मग वजा 29 गुणिले एक्स म्हणजे वजा 29 एक्स छेदामध्ये 4 आलं हे वजा 29 एक्स छेदामध्ये 4 आणि इथं अधिक काय आलं 29/16 आलं मग हे वजा 29 एक्स वजा 29 एक्सचे चिन्ह जर आपण बदलले तर हे काय आलं इथं 0 आलं हे काय आलं या ठिकाणी 0 आलं मग आपल्याला आता काय करायचं आहे वजा 29 एक्स छेद 4 अधिक 1 पहा वजा 29 एक्स आता आपल्याला ह्याची ही 1 अधिक 1 काय आणि वजा 29/16 ह्याची बेरीज करायची याचा छेद काहीच नाही म्हणजे काय येणार 1 छेद समान झाला याचा 16 आला हे 16 वजा 29 बरोबर 29 मधून 16 गेले मोठ्यातून लहान वजा करा मोठ्या संख्येत चिन्ह द्या किती राहिले 9 मधून 6 गेले 3 राहिले 2 मधून 1 गेला 1 13 हे वजा 13/16 इथं काय आला आपल्याला वजा 13/16 वजा 13/16 मग इथं आपल्याला आणखी एक भाग घालायचा राहिला वर कशाचा वजा 29/16 वजा 29/16 मग पहा विद्यार्थी मित्रांनो आपला भागाकार काय आला भागाकार काय येईल भागाकार बरोबर एक्स चा घन वजा एक्स चा वर्ग वजा एक्स छेद 4 आणि वजा 29/16 वजा 29/16 आणि बाकी काय उरली बाकी बरोबर वजा 13/16 वजा 13/16 ही बाकी उरली हे उत्तर आलं आपलं अशा पद्धतीने हे करायचं काय अवघड नाही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला बहुपदींचा भागाकार हा घटक या ठिकाणी संपलेला आहे लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून लावलेली इथून येणारी व्हिडिओ असेल किंवा लाईव्ह क्लास असेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया यानंतर आपण एक चल समीकरणे उद्याच्या भागामध्ये एक चल समीकरणे घेऊया त्यानंतर सांख्यिकी घेऊया तर चला या ठिकाणी थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय सी यू टुमारो हॅव अ नाईस डे